तुम्ही बघू शकता चटणी किती मस्त झाली आहे। तुम्ही पाणीपुरी, समोसा, ढोकळा केला असाल आणि या सोबत खायला चिंचाची चटणी नसेल तर ते खायला मज्जाच येत नाही, त्यामुळे आज चिंचाची चटणी बनवूया। या पातेल्यामध्ये मी 100 ग्रॅम चिंच घेतले आहे। या सर्व चिंचामधले बिया मी काढले आहेत। ही चिंच पाण्यामध्ये भिजू घालणार आहे, त्यासाठी मी अर्धा तांब्या गरम पाणी घेतले आहे। तुम्ही थंड पाण्याचाही वापर करू शकता। मी गरम पाणी घेतल्यामुळे चिंच 15 मिनिट भिजायला ठेवणार आहे। जर तुम्ही थंड पाणी घेतला तर चिंच भिजायला 1 तास लागेल। 15 मिनिट झाले आहेत, तुम्ही बघू शकता चिंच किती छान भिजली आहे। भिजल्यानंतर चिंच अशा प्रकारे मऊ होते। जर तुम्हाला चटणी झटपट करायची असेल तर गरम पाण्याचा वापर करा। आता आपण भिजवलेली चिंच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करूयात। मिक्सरमध्ये चिंच बारीक करताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे सर्व बिया काढलेल्या असावेत। जर एखादी बी राहिली तर खायला चटणी छान नाही लागणार। चटणी करण्यासाठी अशा प्रकारे चिंच बारीक झाली पाहिजे। बारीक केलेली ही पेस्ट बाउलमध्ये काढूयात। राहिलेली चिंच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे। ही सुद्धा अशाच प्रकारे बारीक करून घेऊयात। बारीक केलेली ही सुद्धा पेस्ट बाउलमध्ये काढूयात। सर्व चिंच बारीक करून झाले आहे। बारीक केल्यानंतर सारण अशा प्रकारे घट्ट होते। आता ही चिंचाची पेस्ट गाळून घेणार आहोत। पेस्ट गाळण्यासाठी मी पिठाची चाळणीचा वापर केला आहे। चाळणीमध्ये थोडं थोडंसं सारण घेऊयात आणि याला चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे फिरवायचं। अशा प्रकारे गाळून घेतल्यानंतर चिंचाचा चोथा बाजूला निघतो। सर्व सारण गाळून झालं आहे। सारण गाळून झाल्यानंतर अशा प्रकारे चोथा राहतो। सारण गाळून घेतल्यामुळे एकसारखी पेस्ट झाली आहे। आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात। कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं आहे। यामध्ये थोडंसं बारीक केलेले धणे 1/2 चमचा टाकलं आहे। त्यानंतर जिरेची पूड 1/2 चमचा टाकली आहे। याला थोडंसं तळून घेऊयात। आता यामध्ये चिंचाची पेस्ट टाकूयात। याला थोडंसं परतून मिक्स करून घेऊयात। आता हे सारण थोडंसं उकळून घेऊयात। एक चमचा सुंठ बडीशेपची पूड टाकली आहे। सुंठ बडीशेपमुळे चटणीला छान स्वाद येतो, त्यामुळे तुम्ही पण चटणी करताना नक्की वापरा। चटणी थोडंसं गोड लागण्यासाठी यामध्ये मी गूळ टाकणार आहे। 100 ग्रॅम चिंचासाठी मी 1 कप गूळ आणि 1/2 वाटी साखर वापरले आहे। याला मिक्स करून घेऊयात। यामध्ये 1/2 ग्लास पाणी ओतून गूळ इरगळून घेऊयात। गूळ वितळलेला आहे। आता मी 1/2 कप साखर टाकणार आहे। साखर सुद्धा वितळून घ्यायची आहे। चटणीसाठी 1 चमचा लाल तिखट वापरला आहे। हे मिक्स करूयात। तिखट तुम्ही आवडीनुसार वापरू शकता। शेवटी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे। याला पण मिक्स करून घेऊयात। सर्व साहित्य टाकलं आहे। आता चटणीला 1 ते 2 मिनिट उकळून घेऊयात। खमंग चटपटीत अशी चिंचाची चटणी तयार झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। चटणी खायला कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढल्या अशाच एका खास रेसिपी सोबत।